नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप सौकेश केशके महाद्याल बीड महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो शेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने सुखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये दे। आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे प्राध्यापक भरतीच्या संदर्भातील नवीन शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्याचे उदय सामंत यांनी प्राध्यापक भरती महिनाभरात होणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे यामध्ये प्राध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात स्वतंत्र अकॅडमी याची स्थापनासुद्धा या ठिकाणी करण्यात येणार असल्याचं एक सतोचित वाक्य या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना म्हटलेलं आहे पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठामधील प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत येणाऱ्या अडचणी दूर करून महिनाभरात प्राध्यापक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांनी नेहमी अद्ययावत असावे यासाठी पुण्यात स्वतंत्र अकॅडमी सुरू करण्यासाठी तातडीने निर्णय घेतले जातील आणि येत्या एक मार्चपासून प्रशिक्षण वर्ग सुरू होतील अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की उच्च व तंत्र शिक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भेट देऊन विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत हे बोलत होते यावेळी राज्याचे उच्च शिक्षण संचा संचालक धनराज माने उपस्थित होते सामंत म्हणाले की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांची पदे रिक्त असून त्यामुळे विद्यापीठाला शैक्षणिक अडचणी येत आहेत मात्र पुणे विद्यापीठात विद्या राज्यातील सर्व विद्यापीठामध्ये रिक्त पदे भरण्याबाबत येत्या महिनाभरात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल <coughs> भरती प्रक्रियेसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून काही पूरक अध्यादेश प्रसिद्ध होणे गरजेचे असून याबाबतही संबंधित अधिकाऱ्याशी संवाद साधला आहे त्यामुळे लवकरच सामान्य प्रशासन विभागाकडून अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल त्याचप्रमाणे प्राध्यापक व इतर पदाच्या भरतीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याबरोबर पुढील पंधरा दिवसात बैठक घेऊन चर्चा केली जाईल विद्यापीठातील प्राध्यापकांच्या भरतीबरोबर पर। महाविद्यालयामधील प्राध्यापकांच्या भरतीचा आढावा घेऊन महाविद्यालयामधील प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत निर्णय घेण्यात येईल महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका घ्याव्यात व घेऊ नये असे म्हणणारे दोन स्वतंत्र गट आहेत मात्र विद्यार्थी निवडणुकाबाबत महाविकास आघाडीतील सर्व घटकांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल परंतु सध्या विद्यार्थी निवडणुका घेणे योग्य नाही असे नमूद करून उदय सामंत म्हणाले की कोकण विद्यापीठातील स्थापन केलेल्या समितीमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांचा सदस्य म्हणून समावेश केला आहे विशेषतः प्राध्याप पंचावन्न हजार प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्याच्यासाठी राज्यातील विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्या सक्षमीकरणाच्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात परंतु माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्राध्यापकांनीसुद्धा अद्यावत असणे गरजेचे आहे त्यामुळे प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यात स्वतंत्र अकॅडमी स्थापन केली जाईल राज्यातील सुमारे पंचावन्न हजार प्राध्यापकांनी या अकॅडमीत प्रशिक्षण घ्यावे यासाठी येत्या महिन्याभरात आराखडा तयार करून मंत्रिमंडळावर ठेवला जाईल तसेच मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर येत्या एक मार्चपासून प्रशिक्षण वर्ग सुरू व्हावेत असा उच्च शिक्षण विभागाचा प्रयत्न असेल विद्यार्थी मित्रांनो ए तीस जानेवारीपर्यंत प्राध्यापक भरतीसाठी स्थगिती आहे परंतु दिनांक बारा जानेवारी दोन हजार वीस रोजी उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भेट दिली असता त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना या पद्धतीने उत्तरे दिलेली आपल्याला दिसून येतात निश्चिताचा प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा होईल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त आपल्याला करता येईल या ठिकाणी अजूनही माहिती काही प्राप्त झाल्यास मी आपणापर्यंत पोहोचत राहील तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद